ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मांजरी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या शेतीसाठी काढले होते 17 लाखाचे कर्ज मांजरी तालुका चिकोडी येथील कर्जबाजारी शेतकरी पारिस बाळू चौकुला यांनी गावातील प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघ व गावातील विविध संघ संस्थेच्या माध्यमातून शेतीसाठी सतरा लाख रुपयांचं कर्ज काढलं होतं सदर कर्ज कसं फडायचं या विवंचनेतून गेले अनेक दिवस ते चिंताग्रस्त होते आज सकाळी ते आपल्या शेताकडे शेतीला पाणी सोडलेलं बघून येतो असं सांगून गेले होते बराच वेळ झाल्यामुळे माघारी न आल्यामुळे त्यांच्या पत्नी शेतात त्यांचा शोध घेण्यासाठी गेल्यावर शेतातील सागवान झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याची घटना उघडकीस आली सदर घटनेची फिर्याद अंकली पोलीस स्थानकात पारिस चौगला यांची पत्नी प्रेमा चौगला यांनी दिली असून घटनास्थळी अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार रोहिणी गुडेड यांनी भेट देऊन पंचनामा करून पुढील चौकशी चालू ठेवली आहे पारिस चौगला यांच्या पश्चात आई पत्नी व सतरा वर्षाचा मुलगा असा परिवार आहे सदर घटनेमुळे मांजरी परिसरात हळहळ व्यक्त होतीये महानकर न्यूज साठी मांजरीहून राजू कोळी